शहर की ताज़ा खबरें देखने के लिए इन VCN न्यूज को YouTube पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। पशुओं पर त्वचा गाढ़ का रोग क्षेत्र में प्रवेश कर गया है। इस रोग के लिए कोई निवारक टीका या ठोस दवा नहीं होने से यह छोटे और बड़े जानवरों में अधिक प्रचलित है। गाढ़दार त्वचा रोग एक साधारण वायरल बीमारी है। यह बीमारी एक संक्रमित जानवर से दूसरे में मच्छरों और मच्छरों के काटने से फैलती है। विशेषता यह है कि गर्म और नम जलवायु में यह फैलती है। 2 से 5 सेंटीमीटर व्यास के गोल न्यूडल प्रभावित जानवर के सिर, गर्दन, पेट और पूंछ की त्वचा पर यह दिखाई देती है। लक्षणों में ग्रंथियों की सूजन, आगे और पीछे के पैर की सूजन, कुल्हों की सूजन के साथ ही बुखार भी शामिल है। आंखों और नाक से श्लेम स्त्राव बहता है। भूख न लगना, अगर सही तरीके से इलाज न किया जाए तो संक्रमित जानवर की मौत हो सकती है। यह खबर इन VCN ने इससे पहले भी दिखाई थी, जिसका जल्द से जल्द सर्वेक्षण कर परिसर नांदगांव में यह रोग निवारण लसीकरण कराया गया। इस लसीकरण में अभी तक 280 बाधित जानवर को टीका दिया गया है और परिसर के गांव-गांव में टीकाकरण किया जा रहा है। इस टीके से पशुपालक ने राहत की सांस ली है। भिलापुर तालुक्यामध्ये सर्वात मोठं गाव नांद आहे। या गावामध्ये तालुक्यात सर्व पशु वैद्यकीय दवाखाने श्रेणी नंबर 1 मध्ये येतात, पण जनावरांमध्ये हा लंपी स्किनचा डिसीज मागील 15 दिवसापासून ब्रेकडाऊन झाला आहे, त्यामुळे जनावरांना हा विषाणूजन्य आजार सतावत आहे। त्यानिमित्ताने गावाला पशुवैद्यकीय दवाखान्याकडून या विभागात दौंडीमार्फत लसीकरण करण्याचे आवाहन डॉक्टर खान यांनी केले आहे। या त्यानुसार हा डिसीज रोखण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत, त्यांचे मत जाणून घेऊया डॉक्टर खान यांच्या। मागे 15 ऑगस्टपासून आपल्याकडे जवळपास आतापासून 380 केसेस लंपी स्किन डिसीजचे आढळले आहे। अगोदर ते लस आपल्याला भेटत नाही होती, परंतु आता शासनाकडे आम्हाला लस खराब झालेली आहे। लसचं नाव आहे लंपी स्किन डिसीज, आपण वापरतात, पण तो गोट पॉक्स वॅक्सिन आहे। हे पॉक्सचा एक प्रकार आहे, तो आपण गोटची स्ट्रेन गाऊ म्हणजे मोठ्या जनावरांमध्ये वापरत आहोत। ते लस आहे, ते इकडे पण काम करते, म्हणजे त्यामध्ये असं काही नाही। आणि याचा डोस जो असा आहे की 1 ml प्रति जनावराला आपण लावतो। ते जनावर निरोगी आहे त्यांना आपण लस लावतात, आणि जे आजारी आहे त्यांना आपण त्यांच्यावर आपण औषध उपचार करतात। आज आमच्याकडे 280 जनावरांना लस आम्ही लावलं आहोत। हा संसर्गजन्य आजार आहे ना? हो। शेतकऱ्यांना काय सूचना द्याल तुम्ही? जे आम्ही मला हे सांगायचं आहे यांना की जे आपले जे आजारी जनावर आहे ते हेल्दी जे ज्यांना आजार नाही त्यांच्या आपण थोडंसं त्यांना वेगळं ठेवा, त्यांचं खानपान वेगळं ठेवा, त्यांना कारण की हे एकमेकाला पसरतो, म्हणून थोडंसं त्याची काळजी घ्या। आणि हे जे माश्या, डास आणि ते गेचूर या मार्फत जे एका जनावरातून दुसऱ्या जनावरांना पसरतात, तर तुम्ही जे आपल्याकडे जे गोचर गोमाशीचे औषध पण आहे आम्ही याच्या अगोदर फवारणी पण पूर्ण गावात केलेली आहे। सरपंचसाहेबांनी पण आम्हाला भरपूर मदत केली होती आणि फवारणी पण आपली झालेली आहे। पण कोणाला लागत असेल तर आमच्याकडे सुद्धा सध्या औषध पण उपलब्ध आहे, तुम्ही आपल्या घरी पण फवारणी करू शकतात। नक्कीच ह्या झालेल्या लंपी स्किन डिसीजच्या आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून पशुचिकित्सालय अग्रेसर आहे, त्यानुसार शेतकऱ्यांनी व पशुपालकांनी उपाययोजना करण्याची गरज आहे। योग्य नियोजन करून हा रोग निवारण्याची उपाय डॉक्टर सरांनी सांगितले आहे। NBC न्यूज के लिए भिवापूर से राम वाघमारे की रिपोर्ट।